जातीशी गद्दारी करणं माझ्या रक्तात नाही, शेवटपर्यंत राजकारणात जाणार नाही, मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट। मराठ्यांना आरक्षण देणं हेच मुख्य उद्दिष्ट आहे, आरक्षणासाठी सगळे नेते एकत्र या, सत्ताधारी विरोधक एकत्र या आणि मराठ्यांना आरक्षण द्या, त्याशिवाय सुट्टी नाही, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं। माझ्या समाजाशी मी प्रामाणिक असून कोणाचीही गद्दारी करू शकत नाही, आपल्याकडे कोणी त्याबाबत बोटही दाखवू शकत नाही, कारण मी माझ्या जातीला मायबाप म्हटलंय, मायबापाशी गद्दारी करणं माझ्याकडून शक्य नसल्याचं सांगत मनोज जरांगे आणि राजकारणात जाणार का या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा असून आवाज सकाळी ते पंढरपूरमध्ये होते। यावेळी त्यांनी ABP माझाशी बोलताना राजकारणात राजकारणात जाणार की नाही यासह इतर प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी ते म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मराठा आंदोलनासाठी झटतो आहे, हा मराठा समाज मला लेकराप्रमाणे प्रेम करत आहे, समाजाला माहिती आहे की आपला मुलगा आपल्याशी कधीही दगाफटका करणार नाही, समाजाचा लेकरू असल्यानं अनेक मायबा माऊली यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे राजकारण आपली वाटच नाही, तो माझा मार्गच नाही, त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकारण्यांना सुट्टी नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली। त्यानंतर सद्यस्थिती OBC समाज बांधव देखील मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याची चर्चा आहे, यात अनेक नेते आडकाठी घालत असल्याचं बोललं जात आहे। यावर जरांगे म्हणाले की आम्ही OBC बद्दल कधीही वाईट विचार केलेला नाही, OBC आरक्षण मिळण्यासाठी अनेकांनी आयुष्य झिजवलं, त्यांच्या उपकरणाची जाणीव ठेवा, आज मराठ्यांची पोरं अडचणीत आहेत, मात्र तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत आहे हे योग्य नाही, ज्या मराठ्यांनी यांची मान उंचावण्यासाठी त्यांनी कधीच हा OBC चा नेता आहे असं बघितलं नाही, आज मराठा समाज बांधवांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आलाय तर तुम्ही म्हणताय आरक्षण देऊ नका, हे त्यांचं वागणं योग्य वाटत नाही, नेत्यांचं ऐकण्यापेक्षा सामान्य OBC बांधवांनी समजून घेतलं पाहिजे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे।